कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर आणि ग्रामीण जिल्हा आयोजित महाबैठकीला गुरुवारी सायंकाळी हेरिटेज लॉन इथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केलं. संघटनात्मक कार्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यात राज्यातील शेवटची बैठक त्यांनी शुक्रवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्याची घेतली. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. सोलापूर शहरात अनेक देशी वृक्ष आहेत. या वृक्षांची मुलांना ओळख व्हावी या उद्देशानं पर्यावरण प्रेमींच्या वतीनं अर्थात परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठाच्या वतीनं शाळकरी तसंच महाविद्यालयीन मुलामुलींसाठी रविवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 7 वाजता शहराच्या मध्यवर्ती भागात संवर्धित देशी वृक्ष परिचय फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलामुलींनी दक्षिण कसब्यातील दाते गणपती मंदिर इथं पालकांसह एकत्र येण्याचं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी पीर महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्त्यांचा शुभारंभ मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शामराव हंडे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत बिराजदार, राजकुमार तोडकरी, भीमराव खडाखडे, शकील शेख, सूरज खडाखडे, सुभाष तोडकरी, श्रीमंत ठेंगे, ओम जवळकोटे यांच्यासह पंच कमिटी, गावातील नागरिक आणि मल्ल मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. सीटूचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं रेडीमेड कारखानदार, व्यापारी, शिलाई कामगार यांची संयुक्त बैठक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत महाराणा प्रताप पुतळा ते नियोजन भवनावर दिनांक 16 मे रोजी व्यापारी, रेडीमेड कारखानदार आणि शिलाई कामगार यांचा आक्रोश मोर्चा सकाळी 10 वाजता काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. MIDC पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात असलेला वॉन्टेड आरोपी रमजान उर्फ चाचा बादशाह नदाफ राहणार मडकीवस्ती सोलापूर हा किडवाई चौक अप्सरा हॉटेलच्या आडोशाला इथं HF डिलक्स कंपनीच्या मोटारसायकलीवर बसलेला आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं तिथं जाऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्यानं 4 मोटारसायकली त्याच्या साथीदारासह चोरल्याचं कबूल केलं आणि 4 मोटारसायकली काढून दिल्या. त्याचप्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ऋषिकेश युवराज शिंदे वय 22 राहणार कुमठेगाव आणि सचिन परमेश्वर मेहत्रे वय 23 राहणार कुमठेगाव यांच्या ताब्यातून 1 मोटारसायकल जप्त केली. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. सोलापूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानक यांची नाशिक इथं बदली झाली आहे. तर बदली झालेले राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सोलापूरचा पदभार सोडला. या प्रकारामुळे सध्या जिल्हा प्रशासनात बदल्यांचं वारं वाहत असल्याचं दिसून येत आहे. उपजिल्हाधिकारी प्रवर्गातील कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. प्रशासनातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी ऑगस्ट 2018 सोलापूरचा पदभार स्वीकारला होता. वास्तविक पाहता 2 ते 3 वर्षानंतर बदली होत असते, मात्र त्यांचा जवळपास 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला होता. त्यांनी आपला पदभार भूमी अभिलेख उपाधीक्षक JD Money यांच्याकडे दिला. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा.